क्या अमीर घर के बच्चे ही बन पाएंगे खिलाड़ी? क्या अब ज्येष्ठ नागरिक नहीं उठा पाएंगे मॉर्निंग वॉक का आनंद? क्या काबिल होने से भी बड़ा हो चुका है पैसा? जी हाँ, अब जिला स्टेडियम में बिना पैसों के नहीं हो पाएगा प्रवेश। एक सामान्य घर के खिलाड़ी के पिता की प्रतिक्रिया कुछ इस तरह की हो सकती है। अरे खेतों में हल चलाने के लिए मजदूर की तनख्वाह नहीं दे सकता मैं। ये और तुम्हें देखो खेल देखो कोशिश। दरअसल जिला स्टेडियम में अंतरराष्ट्रीय स्तर का सिंथेटिक स्मार्ट ट्रैक बनाया गया है, जिसका उद्घाटन भी विवादों भरा रहा। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही दिवसभराचे कार्यक्रम ठरलेले असतात आणि ते कार्यक्रम कॅन्सल करून आम्ही 4 वाजेपासून इथं वाट पाहत आहोत। पण येत असताना पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाला येण्याच्या संदर्भात एक लिमिट आखली पाहिजे की आता हा पहिला वेळ नाही आहे। याच्या आधी सुद्धा असे अनेक कार्यक्रम झाले की ज्यात 3-3, 4-4 तास ते लेट पोहोचतात आणि आजचा हा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे। शासनाचा फंड या ठिकाणी खर्च झाला पण हा कार्यक्रम शासनाचा नसून त्यांनी वैयक्तिक हा एक भाजपाचा पक्षाचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी केला। तर असं न करता आज लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जे लोकल आमदार असतील या ठिकाणी या क्षेत्राचे जे खासदार आहे त्यांना कुठेही विश्वासात न घेता आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आम्ही साधारणतः 2 तासापासून या ठिकाणी वाट पाहत आहोत पण आता आमची लिमिट संपली कारण याच्यानंतर आम्हाला सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी आता आम्ही उद्घाटन सोहळा या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पार पाडले। ठीक आहे, त्यांना नाराजी व्यक्त करायचा जेव्हा व्यस्तता असते तेव्हा उशीर होतो, यामध्ये नाराजी व्यक्त करण्याचं काहीही कारण नाही। अनेक कार्यक्रमात तेही उशीरात असतो। परंतु हद तो तब हो गई जब एक बैनर फलक में सूचना द्वारा यह बताया गया कि अब बिना पैसों के जिला स्टेडियम में प्रवेश नहीं हो पाएगा। आइए देखते हैं सामान्य घर के खिलाड़ी एवं ज्येष्ठ नागरिकों के साथ स्थानिक नेताओं की क्या है प्रतिक्रिया। आम्ही रिटायर्ड आहो, पैसा कमी मिळतो, जबाबदारी जास्त आहे आणि त्यामुळं आम्ही शुल्क भरू शकणार नाही। मेडिकलमध्ये आमचं म्हणजे मेडिकल जे औषधं घेतो आम्ही किंवा काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे आम्हाला अपुरा पैसा मिळतो। ॲटलीस्ट ज्येष्ठ नागरिकांना फ्री ठेवायला पाहिजे। आम्ही बाहेर गावून आलेलो, आम्हाला सर्व खर्च मॅनेज करायला लागते, रूमचा, पिझ्झा, डाईटचा, मग आम्ही हे सुद्धा देणार। शासनाने मग आम्हाला फ्रीमध्ये द्यायला पाहिजे ना सर्व काही। चंद्रपूर सिटीमध्ये आता आझाद गार्डन पण बनलं आहे, इथं देणेवाले लोक सुद्धा येतात पण तरी पण तिथं चार्ज नाही करत आणि इथं न देणेवाले लोक आहेत तरी पण सुद्धा इथं चार्ज करून राहते। सर ग्रामीण भागामधून विद्यार्थी येत आहेत, अजून आता वर्षानुवर्ष पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि ग्रामीण भागातले शेतकरी वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून एवढा खर्च झेपावत नाही। महिन्याला 10-12 हजार रुपये महिना खर्च लागतोय। आता एक ग्रामीण भागातले शेतकरी कसा पुरवणार आहे एवढा खर्च? त्याच्यामध्ये आता शासनाने नवीन विद्या नियमावली लावलेली आहे, खेळाडूंकरता मासिक फी 300 रुपये लावलेली आहे आणि 300 रुपये विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 300 रुपये आम्ही देणार नाही, हे आमचा आम्ही तीव्र निषेध करू। मॉर्निंग वॉक जब जिला क्रीड़ा संकुल के पास से गुजर रहे थे तो एक बहुत बड़ा फलक लगाया था कि जिला क्रीड़ा संकुल में नियमावली क्या होनी चाहिए, लेकिन नियमावली के साथ किस तरह से आम पब्लिक से, खिलाड़ियों से शुल्क आकारने का वो नियमावली था। तो हमारी यही मांगनी है कि बच्चे अपने खेल से अपना खुद का करियर बनाते हैं और आज ये डिस्ट्रिक्ट प्लेस है, यहाँ पे बाहर से भी बहुत सारे बच्चे पढ़ने आते हैं और कुछ तो बस्ती गृह में भी रहते हैं, उनको अपनी पढ़ाई लिखाई पे का खर्चा, रहने का खर्चा निकाल के अगर खेलों में अपना करियर बनाना है तो वो कहाँ से एक्स्ट्रा मनी लाएंगे? उनके घर से तो सिर्फ पढ़ाई के लिए पैसा दिया जाता है, तो वो निःशुल्क होना चाहिए। जो आम पब्लिक यहाँ पर आ रही है तो उनको मॉर्निंग वॉक के लिए ट्रैक सूट और शूज़ कंपलसरी किए हैं। अब कुछ जनता ऐसी भी है कि वो चप्पल पहन के भी आती है तो उसमें नियमावली में लिखा है कि उनको स्टेडियम से बाहर किया जाएगा। तो ये जो नियमावली लगी है तो इसके ऊपर हमारा सभी का आक्षेप है। हमारा कहना है कि आम पब्लिक के लिए जिला स्टेडियम हमेशा निःशुल्क ही रहना चाहिए, ये मांग लेके हमने एक जिलाधिकारी को निवेदन दिया है। चंद्रपूरचं जिल्हा क्रीडा संकुल मासा कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल म्हणजे जिल्हा स्टेडियम हे एकमात्र ठिकाण आहे
ज्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील गोर गरीब पोरं जीवतीवरून येणारे, गोंडपिपरी तालुक्यातून येणारे, मूल तालुक्यातून येणारे, असे सगळ्या विविध मागासलेल्या तालुक्यातून येणारे, खेळाडू बनण्यासाठी इच्छुक असलेले, सराव करणारे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी सराव करणारे जे खेळाडू आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल हे एकमेव ठिकाण आहे. आणि इथं आम्ही राज्यस्तरीय, राज्यासाठी, देशासाठी, जिल्ह्यासाठी योगदान देणारे खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक खेळाडू असे आहेत की त्यांच्याकडे उपजीविकेचं काही साधन नाही, घरची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. असं असताना आज या ठिकाणी 300 रुपये महिना, 500 रुपये महिना, वर्षाचे 3,000-5,000, फुटबॉल ग्राउंडसाठी जर वर्षाचे 1,00,000 रुपये अशा पद्धतीचे दर या ठिकाणी आकारण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा आम्ही विरोध करतो. सर्वसामान्य खेळाडू घडवण्यासाठी करोडो रुपये खर्च करून, एकीकडे तामझाम करून, प्रसिद्धी करून इथल्या नेत्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं आणि 4 दिवसात या ठिकाणी फलक लावण्यात आले पैसे घेण्याचे. तुम्ही या ठिकाणी खेळाडू घडवत आहे की धंदा करत आहे, हा आमचा इथच्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला सवाल आहे. याचा आम्ही तीव्र विरोध करतो. ही दरवाढ मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे.